दुसरीकडे नव्या संसद भवनात पारंपरिक राजदंड ठेवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. 28 तारखेला संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी ऐतिहासिक राजदंडाचं पुनरुज्जीवन करण्यात येईल. या ऐतिहासिक राजदंडाला सेंगोल असं म्हणतात. याचा सर्वात पहिल्यांदा वापर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑगस्ट 1947 साली केला होता. दरम्यान हे सेंगोल म्हणजे नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तामिळनाडूत सेंगोलचा अर्थ संपदेतून संपन्न असा होतो. इंग्रजांकडून सेंगोल स्वीकारून नेहरू यांनी पदग्रहण केलं होतं. पंडित नेहरूंनी सेंगोल तामिळनाडूतून मागवलं होतं. सेंगोल हा राजदंड चोला साम्राज्याशी निगडीत आहे. तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडनं त्यावर धार्मिक क्रिया केल्या गेल्यात. तामिळनाडूच्या विद्वानांच्या हस्ते मोदींना सेंगोल देण्यात येईल. सेंगोल संसद भवनात कायमस्वरूपी लावण्यात येणार आहे. 1947 नंतर सेंगोल या राजदंडाचा विसर पडला होता.